घरच्यांना सुद्धा, कारण घरच्यांना काय वाटतं की अरे हा कंट्रोल करू शकतो, आणि स्वतःला त्याला पण वाटतं की आय कॅन मॅनेज, मी आता महिनाभर कुठं घेतली, पण महिनाभर नाही घेतली पण महिन्यानंतर जेव्हा घेतली जाते तेव्हा सगळी गॅप भरून काढतो ना तो, म्हणजे त्याचा अर्थ व्यसन काही गेलेलंच नाहीये, म्हणजे पोट भरलंय तर लगेच जेवत नाही आपण ना, पोट रिकामं झालं त्यानंतर जेवतो, मग ही मेंदूतलं जे व्यसन आहे ते रिकामं झालं, ती जी हाय मिळणं असतं ती तेवढी पुरेशी होती त्याला, त्यानंतर कमी झाली की परत घेतलं जातं हा पोटाभरेपर्यंत, हा बीच पॅटर्न पुन्हा काही काही जण रेग्युलर ड्रिंकर असतात रोजच घेतात, आणि काही जण राऊंड द क्लॉक म्हणजे शेवटी आज ऍडमिशन्स असतात,
तर हे वेटिंगला आम्ही नाही का म्हणजे रजिस्टर आधीच नावं नोंदणी केलेली असते, त्यानुसार ती लोक येतात. ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲडमिशन फॉर्म भरला जातो. डॉक्टर असतात आमचे, म्हणजे सायकॅट्रिस्ट असतात, फिजिशियन असतात, हार्ट स्पेशालिस्ट असतात. हे डॉक्टर सगळ्यांकडून चेक झाल्यानंतर जेव्हा ग्रीन सिग्नल मिळतो की इज ओके, कारण की कधी कधी फार जास्तीच्या शारीरिक व्याधी किंवा मानसिक व्याधी असतील तर ते म्हणजे पुढची ट्रीटमेंट आमच्या इथे ती अवेलेबल नसल्यामुळे मग असे जे आपण आम्ही हँडल करू शकणार नाही तर त्यांना न घेता मग बाकीचे जे ट्रीटेबल म्हणतो की ज्यांच्यावर व्यवस्थित उपचार या इथे करू शकतो असे पेशंट्स आपण या इथे ॲडमिट करतो. ॲडमिट झाल्यानंतर पहिला आठवडा आता आज जे ॲडमिट होतील ते फर्स्ट वीकमध्ये येतात, त्यांचा 5 आठवड्यांचा एकंदरीत उपचाराचा हा प्रकार आहे. तर पहिल्या आठवड्यामध्ये ते जेव्हा येतात तर बऱ्याचदा असं होतं की व्यसन तर बंदच होतं या इथं आल्यानंतर. बंद झाल्यानंतर काही जणांना जे विड्रॉल्स म्हणतो आपण ते की आता व्यसन शरीरानं फेकणं हा प्रकार सुरू, तर मग हातापायाची धरकर होणं, अंग्या येणं, काही काही जणांचं डोकं दुखणं आणि जसं व्यसन असेल तसे ते विड्रॉल्स असतात. कारण व्यसनाचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यानुसार ते विड्रॉल्स त्यांना येतात. हे विड्रॉल मग मॅनेज करण्यासाठी मग आपली मेडिकल टीम या इथे 24 तास अवेलेबल असते. काही काही जण हॅल्युसिनेशनमध्ये जातात, म्हणजे त्यांना भानच नाही राहते, त्यासाठी आपले डॉक्टरही असतात, सायकॅट्रिस्ट असतात, काही विशिष्ट प्रकारची औषधं वगैरे त्यांना त्यावेळेस ती दिली जातात. 1 महिनाभर हे विड्रॉल्स आहेत, ते विड्रॉल मॅनेज होतात. ताडीचं व्यसन करणारे जर असतील तर कदाचित त्यांना 1-2 आठवडे वगैरे त्यांना बाहेर यायला लागतात, किंवा 3 आठवडे किंवा 4 आठवडे. 4 आठवड्यानंतर तो फ्रेश वाटायला लागतो. तोपर्यंत तो अक्षरशः ताडीचा जो आहे ना त्याचे जॉईंट पेन सुद्धा होत असतात. चालताना सुद्धा तो अगदी असा इतकं स्लो मोशन असते, पण 4th आठवड्यात तो फार तरतरीत दिसायला. जे अल्कोहोलचं व्यसन करतात तर त्यांचं 1 आठवड्यामध्ये विड्रॉल मॅनेज होतात साधारण, किंवा काही काही जणांचं 1-2 दिवसात सुद्धा रिकवर होतात. आणि मग जेवण वगैरे व्यवस्थित जाणं, मग आम्ही काय करतो इथे ॲडमिशनमध्ये आल्यानंतर पहिल्या आठवड्यातला त्यांचा फोटो आणि शेवटी जातानाचा फोटो, आमचं कार्ड त्यांना दिलेलं असतं डिस्चार्जच्या वेळेस, त्याच्यावर त्यांचे फोटो असतात. पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा ते ॲडमिट होतात त्या दिवशीचं वजन आणि जातानाचं वजन हे पण त्याच्यावर दिलेलं असतं, की एक मोटिवेशन घेऊन इथून बाहेर पडलो की बाबा व्यसनामुळे माझा किती लॉस झाला होता, पण 1 महिनाभरात या इथे राहिल्यानंतर त्याचा किती छान पद्धतीने फरक पडला. तर पहिल्या आठवड्यामध्ये पण काही लेक्चर्स असतात आमचे. दुसरा आठवडा जेव्हा येतो, दुसऱ्या आठवड्यामध्ये मग बऱ्यापैकी त्यांचं निकाल म्हणतो ना विचार नव्याने फुटणं म्हणतो, तर हे सुरू होतं. आणि मग काउन्सिलिंग, प्रत्येकाला एक पर्सनल काउन्सिलर दिलेला असतो, त्याने त्या काउन्सिलरकडे जायचं असतं. काउन्सिलिंगचे सेशन्स असतात, डायरी दिली जाते, डायरी लिखाण असतं दुसऱ्या आठवड्यापासून. त्याच्यामध्ये मग प्रश्न असतात काही, फॉर एक्झाम्पल की तुम्हाला काय वाटतं की व्यसनामुळे काय काय तुमचं नुकसान झालेलं आहे, शारीरिक काय झालं आहे, मानसिक काय झालं आहे, कौटुंबिक काय झालं आहे, आर्थिक नुकसान काय आणि सामाजिक नुकसान काय, मग ते लिहायचं असतं. म्हणजे एक कोऑर्डिनेशन पण केलेलं असतं व्यसनाच्या कालावधीमध्ये की विचार करून लिहिणं सुरुवातीला जरा जड जातं, पण त्यानंतर मात्र अक्षरशः भरभरून काही काही जण तर लिहितात की ओपन आउट होऊया जे जे आहे ते, आणि रिअलाइज व्हायला लागतं. त्याच्यावर मग परत काउन्सिलिंग सेशन्स, पुन्हा आमचे ग्रुप्स पण होतात, लेक्चर्स वगैरे पण होतात, आणि डॉक्टरांचे पण लेक्चर्स असतात, सायकॅट्रिस्टचं पण लेक्चर असतं त्यांना सगळ्यांना, फिजिशियन आहेत त्यांचं लेक्चर असतं, आणि जे काउन्सलर आहेत त्यांचे वेगवेगळे लेक्चर्स, बाहेरचे गेस्टही आपल्या इथे बोलवले जातात, त्यांचेही लेक्चर्स असतात. आणि त्या लेक्चरवर पण नंतर मग परत मी का एक सेशन घेतलं जातं की त्यातून तुम्हाला काय काय मिळणार, ज्या संवाद भरपूर प्रमाणात होतो. तर हा 5व्या आठवड्यापर्यंतचा हा प्रवास असतो यांचा. ह्याच्यामध्ये मग 5व्या आठवड्यामध्ये आपण काय करतो, त्यांना डिस्चार्जच्या प्रोसेसमध्ये असतात. मग डिस्चार्जच्या प्रोसेसमध्ये आपण
त्यांचं एक हे करतो शेवटी जाताना अंतर्दीप कार्यक्रम असतो आपला. मग त्या कार्यक्रमामध्ये बाकीचे सगळे म्हणजे पहिल्या आठवड्यातले जे काही आहेत आज आता गुरुवार आजचे ऍडमिशन झालेले आणि जो डिस्चार्ज होणारा ग्रुप आहे तो दर शुक्रवारी डिस्चार्ज होतो पाचव्या आठवड्यात. तर आता या शुक्रवारी एक ग्रुप इथून डिस्चार्ज होतो. तर आजचे